आज आपण पोहेंचे लाडू बनवणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीला स्पेशल खास करून हे गोविंद लाडू बनवले जातात एकदम सॉफ्ट असे लाडू तयार होतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून गरम करून आहे तूप गरम झालं की त्यामध्ये एक वाटी पोहे टाकून या तुपामध्ये हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मंदाचे वरतीच हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा पोहे कुरकुरीत होईपर्यंत मंदाच्यावरती पोहे भाजून घेतलेत कांदा पोहे खाण्यासाठी पण जे पोहे वापरतो तेच पोहे आहेत हाताने चुरलेत तर बघा या पद्धतीने पोहे चुरले जातात म्हणजेच पोहे आपले परफेक्ट भाजले गेलेत आता हे पोहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्याच पॅनमध्ये आता पाव वाटी शेंगदाणे टाकून शेंगदाण्यांना हलकासा डाग पळेपर्यंत खमंग वास येईपर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बघा शेंगदाण्याने हलकासा पडेपर्यंत खमंग खरपूस वास येईपर्यंत भाजून घेतलेत हे शेंगदाणे देखील थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्याच पॅनमध्ये आता एक चमचा साजूक तूप सोडून गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये पंधरा ते सोळा बदाम दहा ते बारा काजू टाकून काजू व बदाम या तुपामध्ये हलकेसे पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत काजू व बदाम आपण तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेत आता यामध्ये एक वाटी बारीक खिसून घेतलेलं खोबरं डाकून घ्यायचं आहे खोबरं खिसून घेण्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे काप देखील वापरू शकता इथे मी खोबरं खिसून घेतलं आहे खिसून घेतलेलं खोबरं देखील या तुपामध्ये दे, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे साधारणतः एक ते दोन मिनिट लागतात खोबऱ्याला हलकासा कुरकुरीतपणा येईपर्यंत आपण हे खोबरं तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे आता मिक्सरचा जार घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थंड करून घेतलेले पोहे टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला त्याची फाईन पावडर बनवून घ्यायची आहे इथे आपण भाजून घेतलेल्या पोह्यांची पावडर बनवून घेतली ते एका बाउलमध्ये काढून घ्यायची अशा प्रकारे बघा भाजून घेतलेल्या पोह्यांची फाईन पावडर बनवून घ्यायची आता त्याच मिक्सरच्या जार मध्ये आपण तुपामध्ये भाजून घेतलेल्या ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत त्यासोबतच आपण भाजून घेतलेले शेंगदाणे देखील टाकून घ्यायचे आहेत इथे मी शेंगदाण्यांची सालं काढून घेतलेत तुम्ही शेंगदाण्यांची सालं नाही काढली तरी चालेल मिक्सर चालू बंद करत आपण आता हे सर्व साहित्य बारीक असं वाटून आहे मिक्सरला आपण सर्व ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले आहेत आता त्यामध्ये एक वाटी खिसून घेतलेला गुळ टाकून घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता गुळ टाकल्यानंतर पुन्हा आता आपण मिक्सर चालू बंद करत हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे बघा मिक्सरला आपण सर्व साहित्य व्यवस्थित फिरवून घेतलं आहे आता पोह्यांच्या पावडरमध्ये आपण हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे आता त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकून घ्यायचे साखर वेलची मी बारीक करून घेतली होती आणि थोडंसं जायफळ या पद्धतीने खिसून टाकायचं आहे जायफळ टाकल्यामुळे हे गोविंद लाडू चवीला एकदम टेस्टी लागतात आणि सर्वात शेवटी आता एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यामुळे या लाडूला बायंडिंग मस्त येतं शिवाय लाडू चवीला एकदम टेस्टी लागतात शिवाय हे लाडू खायला देखील एकदम पौष्टिक आहेत हाताच्या साहने आपण सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे पोह्यांची पावडर व सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स होतात हाताच्या साहने आपण सर्व साहित्य एकजीव करून घेतलं आहे बघा साहित्य व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि बाइंडिंग देखील व्यवस्थित येते आता यामधला छोटासा पोर्शन आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि या पद्धतीने बघा हाताच्या मदतीने गोल असा लाडू वळवून घ्यायचा आहे लाडू बनवत असताना तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लाडू बनवून घेऊ शकता इथे मी मीडियम साईजमध्ये लाडू बनवून घेते बघा लाडूला मस्त बाइंडिंग येते लाडू इझी वेळेत जात आहेत लाडूला अजिबात क्रॅक जात नाही आहेत बघा म्हणजेच मिश्रण आपलं परफेक्ट झालं आहे पोह्यांचा लाडू वळवून तयार झालाय आता या लाडूवरती आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स गार्निश करून घ्यायचे म्हणजे हे लाडू दिसायला देखील खूप छान दिसतात आणि खायला देखील एकदम टेस्टी लागतात लाडूसाठी मिश्रण बनवत असताना त्यामध्ये आपण साखरेऐवजी गुळाचा सा वापर केलाय त्यामुळे हे लाडू खायला एकदम पौष्टिक आहेत शिवाय आपण इथे कोणताही पाक बनवलेला नाही बिना पाकाचे हे पोहेचे लाडू आहेत त्यामुळे हे अगदी सहज कोणीही पोह्यांचे लाडू बनवू शकतं बघा दुसरा लाडू देखील आपला बनवून तयार झाला आहे या पद्धतीनेच उरलेल्या मिश्रणाचे सर्व लाडू बनवून घ्यायचे बिना भागाचे पोह्यांचे लाडू तयार झालेत या जन्माष्टमीला तुम्ही या पद्धतीने पोह्यांचे लाडू एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय